हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। पहिल्या टप्प्यातील पूर्व विदर्भातल्या 5 मतदारसंघातील प्रचार तोफा आज थंडावणार। नागपूर, रामटेक, भंडारा गोंदिया, गडचिरोली, चिमूर आणि चंद्रपूर मधील प्रचार 6 वाजेनंतर थांबणार। माळशिरसचे भाजप नेते उत्तम जानकर शरद पवारांच्या भेटीला, काही दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीसांची देखील भेट घेतली होती, जानकर नाराज असल्याच्या चर्चा। मुख्यमंत्री शिंदेंवर गंभीर आरोप करणाऱ्या भाजपच्या गणपत गायकवाड यांच्या पत्नी ठाकरे गटाच्या प्रचारात वैशाली दरेकरांच्या रॅलीमध्ये हजेरी, कल्याणमधील युती धर्म्यावर प्रश्नचिन्ह। सुलभावनींचा आशीर्वाद आमच्या पाठीशी, वैशाली दरेकरांचं वक्तव्य, तर प्रचारासाठी नाही, सर्वपक्षीय कार्यक्रमानिमित्त माझी हजेरी, सुलभा गायकवाड यांची प्रतिक्रिया। शरद पवारांवरील प्रश्नावर सून सुनेत्रा पवारांनी हात जोडले, निवडणुकीनंतर कुटुंबातील संबंध सुधारू शकतात, सुनेत्रा पवार यांचं सूचक वक्तव्य। कोल्हापूर, धाराशिव, रत्नागिरीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा उमेदवारी अर्ज दाखल, शाहू महाराज, ओमराजे निंबाळकर, विनायक राऊतांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन। तर सोलापुरात राम सातपुते, रणजित सिंह नाईक निंबाळकरांच्या प्रचारासाठी फडणवीसांचा रोड शो, राम सातपुते आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल। भाजपकडून साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसलेंना उमेदवारी, शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदेविरोधात उदयनराजेंचा सामना रंगणार। शिंदे गटाचे रवींद्र गायकवाड बंडाच्या तयारीत, धाराशिवमधून राष्ट्रवादीच्या अर्चना पाटलांना उमेदवारी, नाराज रवींद्र गायकवाडांनी 4 उमेदवारी अर्ज घेतले, रवींद्र गायकवाड अपक्ष लढण्याची शक्यता। विरोधकांनी माझं वक्तव्य तोडून मोडून दाखवलं, नवनीत राणांचा आरोप, मोदींची हवा होती, आहे आणि भविष्यात देखील राहणार, मोदींवरील वक्तव्यावरून नवनीत राणांचा युटर्न। नवनीत राणांचा अहंकारच त्यांना पाडणार, त्यांचं डिपॉझिट देखील जप्त होणार, बच्चूकडूंचा निशाणा। भाजपचा 45+ आकडा हा महाराष्ट्रातला नाही तर देशातला, उद्धव ठाकरेंचा भाजपला खोचकतोला, तर 45 देशामध्ये भाजपनं जागा जिंकल्यास उद्धव ठाकरेंनी राजकारण सोडावं, शेलार यांचं आव्हान। देशभरामध्ये रामनवमीचा उत्साह, रामलालाच्या दर्शनासाठी अयोध्येमध्ये भाविकांची मोठी गर्दी। अवकाळी पावसामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील 82,264 हेक्टरवरील पिकांचं नुकसान, अकोला आणि अमरावती जिल्ह्याला सर्वाधिक फटका। राज्यातील तापमानात मोठी वाढ, अनेक जिल्ह्यांमधील तापमान 40°C पार, तर मुंबईतील दशकातील सर्वाधिक तापमानाची नोंद। छत्तीसगड महाराष्ट्र सीमेवर चकमकीमध्ये 29 नक्षलवादी ठार, सुरक्षा दलाची कांकेरच्या छोटा बेठिया इथं मोठी कारवाई, परिसरामध्ये शोधमोहीम सुरू। जोस बटलरची तुफानी शतकी खेळी, राजस्थानचा केकेआर विरुद्ध 2 गडी राखून ऐतिहासिक विजय, केकेआरसाठी सुनील नरनचं वादळी शतक। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।